एक संज्ञा आहे यादृच्छिक प्रयोग। आता यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय हे आपण अभ्यासणार आहोत। यादृच्छिक प्रयोग म्हणजे ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहिती असतात पण त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात। आता उदाहरणार्थ एक नाणे फेकणे, हा जर आपण एक प्रयोग केला तर एक नाणं फेकण्याबरोबर या प्रयोगामध्ये आपण या प्रयोगाचे फलित आपल्याला अगोदर माहिती आहे की हा नाणं फेकल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, एकतर एकतर छापा मिळेल किंवा काटा मिळेल, म्हणजे फलित अगोदर माहिती आहे पहिली गोष्ट। दुसरी, त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही, पण आपण सांगू शकत नाही की छापा येईल पक्का काटा येईल, निश्चित नाही सांगू शकत। म्हणून या प्रयोगाला एक नाणे फेकणे या प्रयोगाला आपण यादृच्छिक प्रयोग म्हणू शकतो। तसाच दुसराच प्रयोग आपला आपण म्हणू शकतो एक फासा फेकणे, याला देखील आपण यादृच्छिक प्रयोग म्हणू शकतो। अशा रीतीने यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय ते आपण पाहिलं। आता आपण दुसरी संकल्पना बघणार आहोत, ती दुसरी संकल्पना म्हणजे निष्पत्ती। निष्पत्ती म्हणजे काय तर यादृच्छिक प्रयोगातील फलिताला त्या प्रयोगाची निष्पत्ती असे म्हणतात। आता उदाहरणार्थ आपण जर आपण एक यादृच्छिक प्रयोग घेतला एक नाणे फेकणे, आता एक नाणे फेकणे हा यादृच्छिक प्रयोग आहे, या यादृच्छिक प्रयोगाची जर आपल्याला निष्पत्ती काढायची झाली तर आपण असं म्हणू शकतो की याच्यात फलित किती येणार आहे, तर एक नाणे फेकणे या दोनच फलित आहे, एक छापा म्हणजे एच आणि दुसरा काटा म्हणजे टी। या एक नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगात दोनच फलित असल्यामुळे या एक नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगाच्या निष्पत्ती दोन असते। आता आपण दुसरा एक उदाहरण घेऊया, एक फासा फेकणे। एक फासा फेकणे या यादृच्छिक प्रयोगामध्ये किती फलित येतील बघा। एक फासा फेकला असता आपण एक येऊ शकतो, दोन येऊ शकतो, तीन येऊ शकतो, चार येऊ शकतो, पाच येऊ शकतो, सहा येऊ शकतो पृष्ठभागावर, म्हणजे इथं सहा फलित येत आहे। याचा अर्थ हा एक फासा फेकणे या प्रयोगाला सहा निष्पत्ती आहे, एक ते सहा। तर अशा रीतीने आज आपण यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय आणि निष्पत्ती म्हणजे काय ती आपण अभ्यासलेली आहे।